यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचंच राज्य आहे. ज्या रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्स किंवा वॉर्ड बॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यांमुळे एका अर्भकाचा बळी गेलाय, मात्र याचं कुणालाच सोयर सुतक नाहीये. हे आहे यवतमाळचं जिल्हा रुग्णालय. आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार करणं आणि त्यांची काळजी घेणं ही या रुग्णालयातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र या रुग्णालयात जे काही घडलं ते पाहून कोणालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. या रुग्णालयाच्या आवारातच एका अर्भकाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. अवघ्या 1 ते 2 दिवसाचं हे स्त्री अर्भक होतं. रुग्णालयाच्या आवारातच कुत्रे हे अर्भक तोंडात घेऊन फिरत होते. मात्र रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी यांना त्यांचं काहीही देणं घेणं नसल्याचं दिसलं. ही बाब रुग्णालय प्रशासनाला सांगण्यासाठी लोकांनी धाव घेतली, पण रुग्णालयात जबाबदार अधिकारीच हजर नव्हता. जे होते त्यांनी नेहमीचाच प्रकार असल्याचं म्हणत या प्रकाराकडे डोळेझाक केली. काळीच पिळवटून टाकणारा हा प्रकार पाहताच काहींनी कुत्र्याच्या तावडीतून हे अर्भक सोडवलं. मेडिकल कॉलेजचे जे डीन आहे ते या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. वारंवार सूचना आम्ही वेळोवेळी करत आहे की मेडिकल कॉलेजमध्ये कुत्र्याचा प्रीमाइसमध्ये जास्त वाढलेली आहे कुत्र्याची, आणि त्यामुळे ते कुत्रे वार्डामध्ये चाललेले आहे. आज पेटाटिक वार्डामधून एका छोट्या बच्चूला कुत्र्यांनी ओढत ओढत आणलं. या सर्व अमानुष प्रकारानंतर अर्भकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला. पण या अर्भकाचे पालक कोण, त्यांना कळवण्याची जबाबदारी कोणाची, याचं भानही प्रशासनाला नाही. जिल्हा रुग्णालयात अशाच यापूर्वीही घटना घडल्यात. रुग्णालय परिसरात ही कुत्र्यांची दहशत निर्माण होत असताना सुरक्षा कर्मचारी काय करत होते याचं उत्तर प्रशासनानं देणं आवश्यक आहे. त्याने जीवाचं आयुष्य संपवणाऱ्या या कोडग्या कारभाराला चाप कधी बसणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.